हे बघा, आजचं सरबत आहे ना एकदम स्पेशल आहे आणि हे सरबत तुमच्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. बाहेर लॉकडाऊन चालू आहे आणि अशा लॉकडाऊन पिरियडमध्ये बराचसा किराणा आपल्या घरातला संपलेला असतो आणि अशा परिस्थितीमध्ये घरच्या मोजक्या साहित्यामध्ये ह्याला आपण तयार केलेला आहे. तर मित्रांनो, रेसिपी अगदी साधी सोपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे आलं पुदिना लिंबू सरबत आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा स्वाद. तर पाहूयात आजच्या रेसिपीसाठी आपल्याजवळ नेमकं काय काय साहित्य येते. इथे मी गूळ घेतलेला आहे, मीठ, आलं, चाट मसाला, लिंबू, पुदिना आणि हा सब्जा. हा सब्जा आहे ना, मी 7 तास पाण्यामध्ये भिजून ठेवलेला आहे. मित्रांनो, सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल. आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया. आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया, ही लिंबाची साल आहे ना ती किसून घ्यायची आपल्याला आणि लिंबू आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला. तरी मी धुवून घेतलेले आहेत. आता मित्रांनो, ही लिंबाची साल आपल्याला इथे मुद्दाम घ्यायची आहे कारण का लिंबाची साल खूप फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी. याचे खूप सारे बेनिफिट्स आहेत. जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर काल आपण लिंबू सरबताची रेसिपी अपलोड केली होती. जर तुम्ही पाहिली नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेली आहे. ती रेसिपी नक्की तुम्ही पाहून घ्या. ट्रेंडिंगलासुद्धा होती काल आणि त्या रेसिपीमध्ये मी संपूर्ण बेनिफिट्स आहेत ते अगदी डिटेल्समध्ये सांगितलेले आहेत. चला आता आपली लिंबाची साल आहे ना किसून झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला लिंबाच्या फोडी करून ज्युसरच्या भांड्यामध्ये आपल्याला रस पिळून घ्यायचा आहे. चला आता आपण हा लिंबाचा रस आहे ना तो सुद्धा पिळून घेऊया. आणि आता त्यानंतर काय करूया, हे लिंबाची सालीचा किस आहे ना तो सुद्धा घालूया. चला आता हा पुदिना आहे ना तो सुद्धा आपल्याला घालायचा आहे. पण जर तुम्हाला बाजारामध्ये जर पुदिना नाही मिळाला ना तर काही हरकत नाही, कारण की लॉकडाऊन आहे ना तर मिळणं कठीण आहे. पण जेव्हा कधी मिळेल ना तर नक्कीच घाला. त्यानंतर आहे ना हे गूळसुद्धा आपल्याला घालायचं आहे. पण काय करायचं आहे, अगोदर हे किसणीने किसून घ्यायचं आहे किंवा सुरीने बारीक करून घ्यायचं आहे. खडे खडे घातलं ना तर ब्लेड आहे ना खराब होऊन जाईल. त्यानंतर हे मीठ, आलं, चाट मसाला. चला आता यामध्ये आपण पाणी घालूया. पण पाणी घालताना ना थोडंसंच पाणी घालायचं आहे आपल्याला, कारण की बारीक वाटायचं असते ना, तर बारीक वाटलं जाणार नाही जास्त पाणी घातल्यावर. तर मी इथे ना थंड पाणी घेतलेलं आहे. आता याच्यावरती झाकण लावून बारीक करून घेऊया. आणि हो, तुम्हाला जर गुळाच्याऐवजी साखर वापरायची असेल ना तर साखरसुद्धा वापरू शकता. आता यामध्ये आणखीन पाणी घालूया आपण. आणि आता हे सरबत आहे ना ते आपण गाळून घेऊया. त्यानंतर हा सब्जी आहे ना तो दोन्ही ग्लासमध्ये आपण 2-2 चमचे घालून घेऊया.
बर्फाचे खडे आहेत ना ते सुद्धा आपण ग्लासमध्ये घालूया. आणि हे सरबत आहे ना ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता काय करूया, या ग्लासमध्ये ओतून घेऊया. आता बघा, ही काय माझ्याकडे पुदिन्याची पानं आहेत ना ती शो म्हणून अशीच घालूया आपण. ओ हो, क्या बात है, तुने तो इसमें पूरी जानी डाल दी. मित्रांनो, बाहेर खूप गंभीर परिस्थिती आहे आणि परिस्थिती जरी गंभीर असली तरी तुम्ही आणि आम्ही यासाठी खंबीर आहोत, हो की नाही? काही टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, घरातच राहायचं आहे. लॉकडाऊन चालू आहे, घरातून कुठे बाहेर पडायचं नाही आहे. मला माहिती आहे तुम्ही घरात बसल्या बसल्या बोरसुद्धा झालाच असाल, म्हणून वेळ न वाया घालवता लगेच ही रेसिपी ट्राय करायला सुरुवात करायची. आणि ट्राय करून झाल्याच्यानंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवासुद्धा विसरू नका. पण त्या अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, शेअर करायचं. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, कारण अशाच मस्त की साध्या सोप्या चमचमीत रेसिपीज खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असाल. मित्रांनो, हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका. इंस्टाग्राम IGTV वरती पाहत असाल तर आमचं इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका. चला असंच एक मस्तपैकी रिफ्रेशिंग ड्रिंक घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत. वेलकम टू आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.